चला मी तुम्हाला डायग्राम ड्रॉ करता करताच काही गोष्टी क्लिअर करतो. सगळ्यात पहिला रेक्टँग्युलर कोर असतो. तुम्ही म्हणाल गुट्टे सर रेक्टँग्युलर असतो का? ॲक्च्युली रेक्टँग्युलर नसतो. बरं, एक काम करतो, याचा वरचा पोर्शन मी गायब करतो लाईक दॅट, आणि याला काय करतो मी जॉईन करतो. हे बघा असा, हे बघा असा, याच्यामध्ये कट सेक्शन असतो. एवढा पण मोठा कट सेक्शन असतो, छोटा असतो. ठीक आहे, आता मी काय करतो, एक वाइंडिंग घेत आहे आणि या वाइंडिंगला इथे वाउंड करत आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ आणि सेकंड. दोन टर्मिनल बाहेर काढत आहे असे. एक इथं लावत टर्मिनल असा, एक इथं लावत टर्मिनल असा. फुली रेक्टिफायरची डायग्राम कळते का तुम्हाला? आरामात बघा, टेन्शन नाही. इथून एक वायर घ्यायचा असं इकडे, लक्ष द्या, रिपीट नाही करणार, असं वायर घ्या आणि इकडे फुल वेव्ह रेक्टिफायर ड्रॉ करा. फुल वेव्ह रेक्टिफायर कधी पण क्वाड्रिलॅटरल फॉर्ममध्ये जॉईन केला जातो. पहिला पॉईंट, दुसरा पॉईंट, तिसरा पॉईंट, चौथा पॉईंट. तुम्हाला माहीत आहे ना फुल वेव्ह रेक्टिफायरमध्ये चार डायोड असतात, चारही डायोडचा फेस एका साईडला पाहिजे. फेस म्हणजे तोंड कळतं ना सगळ्यांना. सो सगळ्या डायोडचा फेस या साईडला दाखवायचा, या साईडला, म्हणजे लेफ्ट टू राईट. हा पहिला डायोड, हा दुसरा डायोड, हा तिसरा डायोड आणि हा चौथा डायोड. बरोबर ना? आणि मी एक काम करायचं, म्हणजे खालचा जो टर्मिनल आहे ना याला इकडे कनेक्ट करायचं असं. याचा विषय संपला. असं वाटतं ना की या डायोडमधले, सॉरी, या चार डायोडमधले दोन टर्मिनल आपण याला कनेक्ट केले ना, उरले किती? दोन टर्मिनल. मुलं विचारतात गुट्टे सर दोन टर्मिनल काय करायचे? एक काम करा, इकडून एक वायर बाहेर घ्या असं, ओव्हरलॅप करा. इकडून एक वायर बाहेर घ्या असं, ओव्हरलॅप करा. आणि दोघांच्यामध्ये एक मेजरिंग इन्स्ट्रुमेंट लावा. त्या मेजरिंग इन्स्ट्रुमेंटचं नाव काय? ॲमीटर ना. कोणतं ॲमीटर लावलं तुम्ही? ॲमीटर की डी सी ॲमीटर? डी सी ॲमीटर. तुम्ही याला पी एम एम सी म्हटलं तरी चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. परमनंट मॅग्नेट मूव्हिंग वेल असं पण तो डी सीच मेजर करतो, माहीत आहे ना? अरे येस ओर नो? मग तुम्ही म्हणाल गुट्टे सर तुम्ही ट्रिगरिंग स्विच दाखवलं नाही, दाखवायचं असेल दाखवू शकता. इकडून एक पॉइंटर खाली घ्या असा, इकडून एक पॉइंटर खाली घ्या आणि इकडे एक स्विच लावा. तुम्ही म्हणाल गुट्टे सर आम्ही तर स्विच कधी बघितलंच नाही. कोण म्हणलं बघितलं नाही? तुम्हाला माहीत आहे. आता पॉईंटवर लक्ष द्या, याला म्हणतात ट्रिगरिंग स्विच. बोलत चला. कोणतं स्विच? ट्रिगरिंग स्विच. याला कोणता कोर म्हणता? कोण सांगेल? याला फिक्स्ड कोर म्हणता. कोणता कोर? फिक्स्ड कोर. आणि ज्याला ट्रिगरिंग स्विच अटॅच असते याला कोणता कोर म्हणता? गुड आन्सर. कोणता कोर? मग तुम्ही म्हणाल गुट्टे सर मुवेबल म्हणजे का? हा जो कोर आहे ना, एक तो ओपन होतो बघा असं. मी दाखवलं होतं तुम्हाला हे ओपन का करायचं. अरे ओपनच करताल ना तर वायर कसं टाकाल मध्ये? येस ओर नो? मग लक्ष देऊन आहे का, ही कोणती कॉईल आहे? कॉईल की सेकंडरी कॉईल? मग तुम्ही म्हणाल गुट्टे सर सेकंडरी कॉईल कशापासून बनलेली असते? एक तो कॉपर किंवा ॲल्युमिनियमपासून, त्यात काही विषय नाही. हा कोणता रेक्टिफायर? लक्ष द्या, याला म्हणतात फुल वेव्ह रेक्टिफायर. आय रिपीट, फुल वेअर रेक्टिफायर. चला डायग्राम संपलेली आहे, जरा बोर्ड लक्ष द्या. पण एक गोष्ट राहिली बघा, काय या कोरमध्ये अजून सरांनी कंडक्टर घेतलेला नाही, तर कंडक्टर घ्यावा लागेल. लक्ष देऊ नका मी कंडक्टर कसा घेतो. एक काम करतो, लाल कलर यूज करतो लाईव्ह कंडक्टरसाठी. हा कंडक्टर मी याच्यामध्ये असं टाकलेला आहे. म्हणजे असं समजा की कोरच्यामध्ये सरांनी कंडक्टर घेतलेला आहे, ज्या कंडक्टरमधून काय पास व्हायला पाहिजे, इलेक्ट्रिक करंट पास होईल तरच हा काम करतो, अदरवाईज हा काम करत. सो ज्या वायरमधून करंट पास होतो त्याला आपण कंडक्टर म्हणतो की लाईव्ह कंडक्टर? याला आपण लाईव्ह कंडक्टर असं म्हणतो. डायग्राम समजली? डायग्राम ड्रॉ केली तरच मार्क मिळतील, अदरवाईज मार्क सोडून द्या, मार्क पडणार नाही आहे तुम्हाला. कॉपी करा फास्ट. चल सर कोर कुठं आहे आत्ताच तर दाखवला रे तुम्हाला. हे बघा, ही तुमची डायग्राम परफेक्ट अशी आहे. ऐकताय का सर्व? वर्किंग समजून घ्या, टेन्शन घेऊ नका. हा ट्रिगरिंग स्विच आहे, याला म्हणतात ट्रिगरिंग स्विच. ट्रिगरिंग स्विच दाबला तर हा पार्ट ओपन होतो ना. ओपन का करायचं? टाईमपास आहे ना. अरे वायरमध्ये कसं टाकणार? मग तू म्हणाल गुट्टे सर आम्ही वायरला तोडता ना, मग मध्ये टाकता. मग शेवटी तेच झालं ना. हाय ट्रिगरिंग स्विच, हाय मुव्हेबल कोर. तुम्ही गोष्ट तुम्हाला दिसते का नाही मला माहीत नाही, पण याच्यामध्ये धातू आहे बघा, दिसतोय का? प्लास्टिक नाही आहे, धातू. धातू विच इज मेड बाय द कास्ट किंवा कास्ट. हा कोर आहे. कोर म्हणजे धातू. धातू लाईक लोखंड, कळतं का सगळ्यांना? ॲक्च्युली याचा जो सप्लाय आहे, ह्या सप्लाय याच्यामध्ये असतो, मध्ये वाइंडिंग असते कॉपर किंवा. याच्यामध्येच काय लावलं आहे आपण?
तुम्हाला जो डिस्प्ले दिसतोय ना, हा डिस्प्ले म्हणजे कोण? ॲमीटर. फक्त एवढा फरक आहे की तो ॲनालॉग डिस्प्ले आहे, हा कोणता आहे? डिजिटल. आता तुम्हाला सांगते जे वर्किंग कसे आहे, जरा लक्ष देऊन ऐका. आता मला सांगा, जोपर्यंत ट्रिग वर्किंग समजून घ्या बरं, कारण याच्या वर्किंगमध्ये थोडं फॅरेडे लॉचा पण यूज आहे. लक्ष द्या, स्टॉप रायटिंग. वर्किंग सुरुवात करू का मी? समजा सरांनी काय केलं, लाईव्ह कंडक्टरला मध्ये टाकलं, हा ट्रिगरिंग स्विच मी प्रेस केला असा, हा एक इकडचा मुव्हेबल कोर ओपन झाला असा, मी मध्ये लाईव्ह कंडक्टर टाकला आणि याला बंद केलं. लाईव्ह कंडक्टर असेल तरच काम करतो, अदरवाईज काम करत. भरपूर मुलांना वाटतं लाईव्ह कंडक्टर करून टच करायचं का? टच करायची गरज नाही पडत बाळांना. तुम्ही टच करा की नका करू काही फरक पडत नाही. जेव्हा आपण लाईव्ह कंडक्टर एखाद्या मध्ये टाकतात, जरा लक्ष देऊन ऐका वर्किंग कशी स्टार्ट होते. लाईव्ह कंडक्टर कोरच्या मध्ये आहे, येस ओर नो? कंडक्टरमधून काय पास होतो? इलेक्ट्रिक. लक्ष देऊन ऐका, लक्ष देऊ नका. कंडक्टरमधून काय पास झालं? इलेक्ट्रिक. जेव्हा एखाद्या कंडक्टरमधून इलेक्ट्रिक करंट पास होतो तर बाळांनो, एम्पियर्स लॉने काय सांगितलं आपल्याला, की जेव्हा एखाद्या कंडक्टरमधून इलेक्ट्रिक करंट पास होतो, त्या कंडक्टरच्या साईडला एक आवरण बनतं, एक फील्ड बनते. त्या फील्डला म्हणतात फील्ड की मॅग्नेटिक फील्ड. सो कंडक्टरच्या साईडला मॅग्नेटिक फील्ड अशी बनत राहते बघा, कारण मॅग्नेटिक फील्ड इज ऑलवेज इन द फॉर्म ऑफ स्टेट की सर्क्युलर फॉर्म. आणि ते मॅग्नेटिक फील्ड थांबत नाही, कंटिन्युअसली फिरत राहते ना. प्रत्येक अर्ध्या सायकलला मॅग्नेटिक फील्ड अशी फिरते, क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. का? कारण एसी आहे ना. एसी म्हणजे करंट की अल्टरनेटिंग करंट? ठीक आहे, कुठली मॅग्नेटिक फील्ड कुठल्या डायरेक्शनला फिरते थोडं आपण साईडला ठेवू. थोड्या वेळा अगोदर याच्याकडे मॅग्नेटिक फील्ड होती का? आता आहे ना. सांगवरती मॅग्नेटिक फील्ड कशाला कट करत आहे? या कोरला कट करत आहे. थोड्या वेळा अगोदर या कोरकडे काहीतरी होतं का? पण आता काय? मॅग्नेटिक फील्ड म्हणजे या कोरचं काम काय? मॅग्नेटिक फील्डला कॅरी करणे, सीएस ओर नो? स्वी मॅग्नेटिक फील्ड या कोरमधून ट्रॅव्हल करते अशी. लक्ष द्या, या कोरमधून ट्रॅव्हल करते अशी. ट्रॅव्हल करते ना. जेव्हा ही मॅग्नेटिक फील्ड किंवा मॅग्नेटिक फ्लक्स या कोरमध्ये ट्रॅव्हल करते, ती कुणाला जाऊन लिंक करते? मग आता थोड्या वेळा अगोदर मला सांगा, या कोरकडे काहीतरी होतं का? नाही, कोरकडे काहीच नव्हतं. म्हणजे कोरकडे कोर रिकामा बसलेला होता. आता कोरमध्ये मॅग्नेटिक फ्लक्स तयार झाला, तो मॅग्नेटिक फ्लक्स त्या कोरमधून पास होतो. आणि बाळांनो डोळे ओपन करून बघा, तो मॅग्नेटिक फ्लक्स कुठल्या कॉईलला जाऊन लिंक करतोय? अरे मग फॅरेडे लॉ तयार झाला ना. जेव्हा एखादी कॉपरची कॉईल कुठल्या मॅग्नेटिक फ्लक्सला जाऊन लिंक करते तेव्हा त्या कॉईलमध्ये एक पॅरामीटर तयार होतो, त्या पॅरामीटरला EMF असं म्हणतात. काय म्हणता? सो कॉईलमध्ये काय तयार झालं? कुठल्या कॉईलमध्ये? सेकंडरी कॉईलकडे अगोदर काही होतं का? आता काय तयार झालं? EMF म्हणजे एक प्रकारचं काय तयार झालं? व्होल्टेज. गुड आन्सर. EMF बनला म्हणजे काय बनला? व्होल्टेज. कुठे बनला? कॉईल की सेकंडरी कॉईलमध्ये? सेकंडरी कॉईलमध्ये व्होल्टेज बनला म्हणजे या दोघांच्या अक्रॉस ना, दोघांच्या अक्रॉस व्होल्टेज बनला म्हणजे याच्यातून काय पास झालं? इलेक्ट्रिक. तो इलेक्ट्रिक करंट कोणता आहे? AC आहे. अरे म्युच्युअल इंडक्शन AC काम करते, DC काम करत? कोणता आहे तो? AC आहे. मग हा AC सप्लाय आपण कुणाकडे पाठवताय? फुल वेव्ह रेक्टिफायर तयारच आहे. फुल वेव्ह रेक्टिफायर काय म्हणतो? तुम्ही मला AC द्या, मी त्याला कशात कन्वर्ट करतो. मग हा AC कशात कन्वर्ट होत आहे? DC बाय युझिंग फुल वेव्ह रेक्टिफायर. फुल वेव्ह रेक्टिफायर AC DC कन्वर्ट करतो, आणि तो DC कन्वर्ट केलेला करंट तुम्हाला आउटपुटला दिसतो. ॲक्च्युली तुम्हाला आउटपुटला दिसणारा करंट हा DC असतो ना, पण त्याला आपण AC ॲझ्युम करून चालता. मग त्या आउटपुटला करंट कुठला दिसतो तुम्हाला फरकच नाही पडत ना. दिसतोय ते महत्त्वाचं आहे, सीएस ओर नो? सो सांगण्याचं तात्पर्य काय? लाईव्ह कंडक्टरला कट न करता आपण त्याच्यातला करंट इकडे शो करत आहेत. ही आहे क्लॅम्प ऑन मीटरचं फंक्शन. सांगा बरं, क्लॅम्प ऑन मीटरचं पूर्ण वर्किंग कशावर डिपेंड आहे? कुठल्या लॉवर डिपेंड आहे? फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. थोडंफार कळतं ना सगळ्यांना? सांगवारीची वर्किंग सरांनी कशी सांगितली तुम्हाला विचारतोय मी, स्वतःला नाही. एकच मिनिट हा, पहिल्यापासून सांगतो. सगळ्यात पहिलं काय ऑन करायचं? हा बाहेर आला, मध्ये काय टाकलं आपण? कंडक्टर. कंडक्टर ही लाईव्ह कंडक्टर. लाईव्ह कंडक्टरमधून काय पास होतो? इलेक्ट्रिक. इलेक्ट्रिक करंट पास झालं की काय तयार होतं? मॅग्नेटिक. मॅग्नेटिक फील्ड तयार झाले म्हणजे कोणता फ्लक्स? मॅग्नेटिक फ्लक्स. तो मॅग्नेटिक फ्लक्स कशामधून पास होतोय? कशाला जाऊन लिंक करतोय? सेकंडरी कॉईलच्या अंगात मॅग्नेटिक फ्लक्स घुसला रे की फॅरेडे लॉ समोर आला. अकॉर्डिंग टू फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन देर इज अ लिंकेज बिटवीन मॅग्नेटिक फ्लक्स अँड इट प्रोड्युसेस EMF. इथं दाखवलं नाही पण EMF दाखवायचा. काय दाखवायचा? EMF तयार झाला म्हणजे एक प्रकारचा व्होल्टेज तयार झाला म्हणून या वायरमधून काय पास झालं? कोणता करंट? DC का AC? AC कशात कन्वर्ट करायचं आहे? कारण ॲमीटर कोणता आहे? DC आहे. याला डायरेक्ट AC देता येत तर चुकून दिला तर जळून जाईल ना. सो AC DC कन्वर्ट करण्याचं खातं कोणी घेतलं? रेक्टिफायर कसं काम करतं मॅडमने शिकवलं असेल ना.
पण तुम्हाला माहिती आहे का इथं जे डी सी बनतं ते प्युअर डी सी बनत ते म्हणतं पल्सुएटिंग डी सी. कोणतं डी सी? तुम्ही म्हणाला मग गुट्टे सर पल्सुएटिंग डी सी काय असतं लक्ष देऊ नका. हे तुमचं इनपुट आहे आणि हे तुमचं आउटपुट आहे. शिकताना तुम्ही सर सर्व पल्सुएटिंग इनपुटला सायकल अशी आहे ना, आउटपुटला सायकल अशी असते. मग असू द्या ना पल्सुएटिंग, तुम्हाला काय त्रास आहे? तुम्हाला फिल्टर लावाटले लावा, नसता लावू नका. फिल्टरचं काम काय रे? पल्सुएटिंग डी सीला प्युअर किंवा एक प्युअर डी सीमध्ये कन्वर्ट करायचं काम करते. इज दॅट क्लिअर? वर्किंगमध्ये कोणाला काही कन्फ्युजन? द होल वर्किंग प्रिन्सिपल ऑफ कॅलम्पाउंड मीटर्स बिलॉंग्स टू विच लॉ? फॅरडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आता शेवटची वेळेस वर्किंग सांगतो, आता रिपीट नाही करणार मी, लक्ष देऊ नका. मल्टीमीटरला जर रिप्लेस करणार कुठली वस्तू मार्केटमध्ये प्रेझेंट आहे तर ती आहे क्लॅम्पाउंड मीटर. जेव्हा आपण कुठल्या पण एका प्रायव्हेट कंपनीमध्ये ॲज अ इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून शॉर्टलिस्ट होता तर ते तुम्हाला एक गिफ्ट देतात. जसं डॉक्टर आपल्या गळ्यामध्ये स्टेथोस्कोप घालतो तसं इलेक्ट्रिकल इंजिनियर आपल्यासोबत एक वस्तू ठेवतो, त्याचं नाव आहे क्लॅम्प मीटर किंवा क्लॅम्प ऑन मीटर. हे क्लॅम्प ऑन मीटरचं सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज काय? तुम्हाला वायरला तोडायची गरज नाही पडत, कुठे काही वस्तू चिटकवायची गरज नाही पडत. तुम्ही काय करा, ट्रिगर प्रेस करा, कोर ओपन करा, कंडक्टरमध्ये टाका आणि प्रेस करा. सांगण्याचं तात्पर्य हा कंडक्टर टच झाला का? टच न करता पण तुम्ही इलेक्ट्रिकरण आरामात मेजर करू शकता. भरपूर मुलांचं वर्किंग समजत नाही, लक्ष देऊ नका. हा ट्रिगरिंग स्विच असतो, हा असतो कोर. कोर म्हणजे धातू, धातू विच इज मेड बाय द कास्ट आयर्न किंवा कास्ट. आपण कोर ओपन केला, मध्ये कंडक्टर टाकला, कंडक्टर बंद केला, या कंडक्टरमधून काय पास होतो? इलेक्ट्रिक. जेव्हा या कंडक्टरमधून इलेक्ट्रिकरण पास होतो त्या कंडक्टरच्या साईडला मोठं मॅग्नेटिक फ्लक्स तयार होतो. अँपिअर्स लॉने सांगितलं ना काय तयार होतो? मॅग्नेटिक. जेव्हा मॅग्नेटिक फ्लक्स तयार होतो तो मॅग्नेटिक फ्लक्स कशातून पास होतो? या कोरमधून. कोरला कोणती वाइंडिंग लावली आपण? सेकंडरी वाइंडिंगचा अंगात कोण घुसत आहे? मॅग्नेटिक फ्लक्स. सेकंडरी वाइंडिंग इथं दिसत नाही, याच्यामध्ये असते. जेव्हा सेकंडरी वाइंडिंग वाइंडिंगचं आणि फ्लक्सचं लिंकेज होतं तेव्हा कुठला लॉ ऍक्ट होतो? फॅरेडे लॉ. अकॉर्डिंग टू फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन देर इज अ लिंकेज बिटवीन द फ्लक्स अँड सेकंडरी कॉइल. कॉमाइट प्रोड्युसेस अँड EMF तयार झाला म्हणजे एक प्रकारचं. सो याच्यामधून मधून काय पास झाला? करंट ना. पण तो करंट कोणता आहे? AC. आता या ACला मला कशात कन्वर्ट करायचं आहे? इथं जे तुम्हाला दिसत आहे डिस्प्ले तो DCच आहे. आपण घेता AC, मला पाहिजे DC. सो ACला DCत कन्वर्ट करायचं असेल तर इन्स्ट्रुमेंटच्या मध्ये एक किट टाकलं जातं, त्या किटला आपण काय म्हणतो? जर रेक्टिफायर आपल्याला मदत करतो ACला कशात कन्वर्ट करायला. मुलं म्हणतील गुट्टे सर मला रेक्टिफायर नाही यूज करायचं, ACला डायरेक्ट पाठवलं, डायरेक्ट जर पाठवलं तर ॲमीटर जळून जाईल. अंडरस्टँड? म्हणजे या क्लॅम्प ऑन मीटरमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत? ट्रिगरिंग स्विच आहे, हा कोर आहे विच इज मेड बाय द कास्ट किंवा कास्ट. प्लास्टिक का लावलं याच्यावर? शॉक वगैरे लागला नाही पाहिजे. याच्यामध्ये कोर असतो बघा, किती जणाला दिसतोय मला माहीत नाही. असा कोर पाहिजे ज्याची परमेबिलिटी जास्त पाहिजे. कोरच्या खाली कोणती वाइंडिंग? सेकंडरी वाइंडिंगच्या मध्ये कोण? रेक्टिफायर. रेक्टिफायरच्या नंतर कोण? हा डिस्प्ले. मग तुम्हाला जे स्विच काय, या स्विचचा यूज करून तुम्ही याला मल्टीमीटर म्हणून पण यूज करू शकता. इज दॅट क्लिअर? थोडंफार